नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय तुमच्या हक्काच्या YouTube चॅनलवर. आणि मित्रांनो, आपण सध्या नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतोय जे आम्ही तुम्हाला कमिटमेंट केली होती त्याप्रमाणे. आणि आजही असंच एक भन्नाट व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. काय होतं मित्रांनो, मार्केटमध्ये आलं की बऱ्याच जणांना ऑप्शन ट्रेडिंग खूप आवडायला लागतं, परंतु हे ऑप्शन ट्रेडिंग कसं करावं आणि त्याच्यामध्ये काय बघावं याच्यामध्ये खूप जणांना प्रॉब्लेम येतात. आणि आम्ही तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की आम्ही लवकरच तुमच्यासाठी एक ऑप्शनची सिरीज आणणार आहे ज्याच्यामध्ये अगदी ऑप्शन बाईंग पासून सेलिंग पर्यंत टप्प्याटप्प्याने खूप साऱ्या व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील, जेणेकरून आम्हालाही वाटतं तुम्ही जर ट्रेडिंग करताय व्यवस्थितपणे तर तुम्हाला एक योग्य नॉलेज आमच्याकडून देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑप्शन बाईंगसाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी, काही ट्रिक्स आहेत की ज्याचा वापर करून तुम्ही एक चांगल्या पद्धतीने ऑप्शन बाईंग करू शकता, किंवा जर सध्या तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉसेस होत आहेत तर त्याच्यामधून कसं ओव्हरकम होऊ शकता. तर सिंपली हे 5 गोष्टी सांगतोय, 5 रूल सांगतोय, यांना फॉलो करा. हे 5 गोष्टी तुमच्या सगळ्या सिस्टीम, तुमची लाईफ याच्यामध्ये चेंज करू शकतात. तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशा महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही मिस नाही करणार. आणि लक्षात ठेवा, ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत प्रत्येकाला. याच्यामध्ये लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही एक ऑप्शन बायर आहात तर त्या प्रॉस्पेक्टिव्हने आम्ही सांगतोय, पहिली महत्त्वाची गोष्ट असेल तुम्ही ऑप्शन ट्रेड करताय तर ट्रेड करण्यापूर्वी तुम्हाला मार्केटचा ट्रेंड चेक करायचा आहे, लक्षात ठेवा, आणि ग्लोबल मार्केट कंडिशन बघायची आहे. ओके, ट्रेंड अँड ग्लोबल मार्केट कंडिशन का महत्वाची, तर बघायचे नॉर्मली 3 प्रकारचे ट्रेंड असतात. एक असतो अप ट्रेंड, एक असतो डाऊन ट्रेंड, आणि एक असतो मार्केट नॉर्मली साईडवेज असतं याच्यामध्ये. मग होतं काय याच्यामध्ये, जर मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल तर तुम्ही नॉर्मली कॉल साईडचा विचार करायचा आहे. जर मार्केट डाऊन साईड आहे म्हणजे पडतंय तर तुम्ही मोस्टली पुट साईडलाच फोकस करा, आणि मार्केट जर साईडवेज असेल तर तुम्ही तिथे मोस्टली ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करू नका, कारण सगळ्यात जास्त लॉस व्हायचे चान्सेस ऑप्शन साईडवेजमध्ये असताना, मार्केट साईडवेजमध्ये असताना होत असतात. आणि लक्षात ठेवा, ट्रेंडच्या अपोजिट पण कधी जाऊ नका, कारण ट्रेंड अचानक फिरला तर बऱ्याच वेळेला तुम्ही तिथे फसू शकता. त्यामुळे जिकडे ट्रेंड जातोय त्या दिशेने तुम्हाला फिरायचं आहे किंवा त्या दिशेने ट्रेड घ्यायचा आहे. याच्याबरोबरच तुम्हाला ट्रेंड बरोबर, म्हणजे ट्रेंड म्हणजे मी इंडियन मार्केटचं सांगतोय, मग निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल, तुम्ही कशातही ट्रेड करा, ग्लोबल मार्केट कंडिशनला याच्याबरोबर तुम्हाला जुळवायचंय. म्हणजे मला पाहायचंय की अमेरिकन मार्केट असेल, युरोपियन मार्केट आहे, जापानीज मार्केट आहेत, यांची सध्या ट्रेंडिंग कंडिशन काय, हे अपसाईडला आहेत का डाऊन साईडला आहेत. कारण मोस्टली ग्लोबल मार्केट हे एकाच साईडनं जाण्याचा प्रयत्न करतात, जी आत्ता मी महत्वाची नावं तुम्हाला याच्यामध्ये सांगितली, डाव असेल, युरोपियन मार्केट असतील, आणि त्याच्यानंतर जापानीज मार्केट असेल. क्लिअर? आता मित्रांनो, याच्यानंतर 2 नंबरचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट असेल स्ट्राईक प्राईस सिलेक्शन. आता ही सगळ्यात महत्वाची बाब आहे ऑप्शन मध्ये ट्रेड करण्यापूर्वी. तर लक्षात ठेवा, नॉर्मली स्ट्राईक्स 3 प्रकारात कॅल्क्युलेट केले जातात. एक असतो इन द मनी, एक असतो ऍट द मनी, आणि एक असतो आउट ऑफ द मनी. नॉर्मली इन द मनी ऑप्शन जे असतात त्याचे प्रीमियम थोडे कॉस्टली असतात, त्याच्यानंतर ऍट द मनी जो असतो त्याच्या इन द मनीपेक्षा थोडे स्वस्त असतात, आणि एक असतो आउट ऑफ द मनी की ज्याचे नॉर्मली ऍट द मनी आणि इन द मनीपेक्षा आणखीन स्वस्त असतात. परंतु आउट ऑफ द मनी जो असतो तो इझी लवकरात लवकर टाइम डिकेमुळे कमी होतो, किंवा याच्यामध्ये झिरो होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात जर तुमचं टार्गेट त्या लेवलपर्यंत गेलं नाही तर. तर लक्षात ठेवा, स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा फंडा लक्षात ठेवायचा याच्यामध्ये, की तुम्हाला किती मोठं टार्गेट तुम्ही पाहताय. म्हणजे जर तुम्ही ट्रेंड चेक केलाय, मार्केट वर जाणार आहे 200-300 पॉईंट, मग त्याच्यामध्ये तुम्हाला आजची पोझिशन होल्ड करायची आहे का तुम्ही क्विकली बाहेर पडणार आहे, याच्यावर मोस्टली तुम्हाला स्ट्राईक प्राईस सिलेक्शनवर फोकस करायचा आहे. कारण ज्याची स्ट्राईक प्राईस बरोबर सिलेक्ट होते तो ॲटलिस्ट चांगल्या प्रॉफिटमध्ये बाहेर पडायचा प्रयत्न होतो इथे. तर समजलं? आणि मोस्टली जर तुम्ही नवीन असाल तर ॲट द मनी किंवा इन मनीलाच फोकस करा, कारण बऱ्याच वेळेला कॅपिटल कमी लागतं म्हणून आपण आउट ऑफ द मनी खूप मोठ्या प्रमाणात घेतो, आणि याच्यामुळे कधी कधी आपण मोठ्या प्रमाणात फसतो पण. ओके, आता याच्यानंतर 3 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा असेल याच्यामध्ये ऑप्शन चेन अनालिसिस. लक्षात ठेवा, ऑप्शनचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जो स्मार्ट मनी आहे, जो बिग मनी आहे, त्याचा काय प्लॅन चालू हे तुम्हाला समजणार आहे ऑप्शन चेन अनालिसिस केल्यावर. याच्यासाठी भरपूर टूल्स आहेत, ज्या पद्धतीने झिरोदाचं सेन्सिबल असेल, त्याच्यानंतर एनएससीच्या साईटवर गेल्यावर तुम्हाला पूर्ण डेटा इनडायरेक्टली दिसतो, किंवा आणखीन कुठलीही साईट तुम्ही ते वापरू शकता. आता मित्रांनो, ऑप्शन चेनमध्ये जाऊन तुम्हाला पाहायचं आहे की कुठे ओआय बिल्डअप होतोय, कुठे ओआय जो बिल्ड झालाय तो कमी होतोय, लक्षात ठेवा, त्याला बोलतात अनवाइंडिंग होतोय. आणि याच्यामधून समजतं की ऑप्शननुसार सध्याची जी काही स्ट्राईक प्राईस आहे, सध्याची जी मार्केटची कंडिशन आहे, याला कुठे रेजिस्टन्स आहेत, कुठे सपोर्ट आहेत, मी जी स्ट्राईक सिलेक्ट करतोय याच्यापासून किती वरपर्यंत मला स्कोप आहे,
होल्ड करण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला आणखीन सोपं जातं ऑप्शनमध्ये तुमची पोझिशन ची स्ट्राईक प्राइस ठरवायला पण याचा फायदा होणार आहे. तर लक्षात ठेवा ऑप्शन चेन सिलेक्शन कसं आपण याच्यामध्ये करतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये चार नंबरचा असतो. हे सगळं तुम्हाला समजलं तर टार्गेट आणि स्टॉप लॉसवर तुम्हाला काम करायचे. लक्षात ठेवा कधीही ऑप्शन मध्ये ट्रेड करताय तर ऑप्शन मध्ये ट्रेड घेण्याच्या आधीच तुम्ही ठरवायचे की समजा मी आता 300 रुपयाची एखाद्या स्टॉकची स्ट्राईकची प्रीमियम बघतोय तर माझं याचं टार्गेट अमुक अमुक असलं पाहिजे आणि याचं माझं स्टॉप लॉस एवढं एवढं असलं पाहिजे, म्हणजे ती झाली माझी रिस्क. कारण लक्षात ठेवा बरीच लोक ट्रेड घेतल्यावर हा प्लॅन करतात आणि बऱ्याच वेळेला ट्रेड घेतल्यावर डोकं थोडं चालायचं कमी होतं कारण आपण थोडं इमोशनल झालेलो असतो. लक्षात ठेवा सायकोलॉजिकल फंडा इथे असतो. त्यामुळे आधी पहा सगळ्या गोष्टी, ठरवा याच्यामधून मला ऍटलिस्ट 10%, 15%, 20% ऑप्शनमधून मी घेणार आहे. तेवढे आले की तुम्हाला तुमचे त्या लेवलनुसार प्रॉफिट बुक करत बाहेर चालायचे आणि जर तुम्ही एंट्री करताय तर प्रॉफिट बुक करताना कमीत कमी 3 टार्गेट ठेवा, टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3, जेणेकरून पहिले टार्गेट आले की थोडीफार क्वांटिटी बुक होईल, स्टॉप लॉस ट्रेल होईल, पुन्हा वर गेले की पुन्हा प्रॉफिट बुक होईल, पुन्हा स्टॉप लॉस ट्रेल होईल, जेणेकरून इन केस तो तिसऱ्या टार्गेट पर्यंत गेलाच नाही, रिव्हर्स फिरला तरी तुम्ही ऍटलिस्ट योग्य प्रॉफिटमध्ये बाहेर पडाल आणि आपल्या ऍटलिस्ट पॉकेटमध्ये काहीतरी आलेलं असेल. समजा मित्रांनो टार्गेट अँड स्टॉप लॉस काय इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात महत्वाचा 5 नंबरचा मुद्दा असेल मनी मॅनेजमेंट. लक्षात ठेवा हे सगळं केलं पण मनी मॅनेजमेंट केलं नाही तर सगळ्या कामावर पाणी पसरणार आहे. लक्षात ठेवा मनी मॅनेजमेंट म्हणजे काय, की तुम्ही प्रत्येक ट्रेडला किती पैसे लावायचे हे तुमची रिस्क कॅपॅसिटी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाचं रिस्क ॲपेटाईट वेगळं आहे. कोण 1000 रुपयाची रिस्क घेऊ शकतो, कोण 10,000ची घेऊ शकतो, कोण 1,00,000ची घेऊ शकतो का. तर तुमचा पोर्टफोलिओ, तुमचा इन्कम ह्याच्यावर सगळ्या गोष्टी मेंटेन होत असतात किंवा मॅनेज होत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा मनी मॅनेज करा. कधीही ऑप्शनमध्ये ट्रेड करत असताना सगळा पैसा कुठल्याही एका ऑप्शनच्या ट्रेडला लावू नका, नाहीतर तुम्ही ते फसायची शक्यता जास्त आहे. 4-2 ट्रेडमध्ये चांगले प्रॉफिट होतील परंतु एक ट्रेड असा येईल सगळं घेऊन जाईल. त्यामुळे ऑप्शन ट्रेड करताय तर जे कॅपिटल आहे तुमचं ट्रेडिंगचं त्याच्या 10-20% कॅपिटल पर ट्रेड वापरा, जेणेकरून तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण 5 मुद्दे पाहिले की जे ऑप्शन ट्रेडरसाठी, ऑप्शन बायर्ससाठी महत्त्वाचे आहेत. मार्केटचा ट्रेंड, ग्लोबल कंडिशन, त्याच्यानंतर पाहिलं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, त्याच्यानंतर पाहिलं आपण ऑप्शन चेन अनालिसिस कसं केलं पाहिजे, 4 नंबरचा मुद्दा आपण पाहिला की टार्गेट अँड स्टॉप लॉस कसे ठेवले पाहिजेत आणि 5 नंबरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट. तर मित्रांनो हे जे मुद्दे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, याच्यावर आजपासून काम करायचं आहे आणि याच्यावर आम्ही आणखीन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देणार आहे. कारण तुम्ही त्याच्यामुळे चांगलं ऑप्शनमध्ये प्रॉफिट घेऊ शकता किंवा ज्यांना लॉसेस झालेत ते रिकवर करायला याचा 100% फायदा होणार आहे. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी 88 282 90 90 या आमच्या नंबरला संपर्क साधा आणि ऑप्शन ट्रेडिंग विषयी आणि इन्व्हेस्टमेंट विषयी अधिक माहिती जाणून घ्या. धन्यवाद.